नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून कराड तालुक्यातील आशिष चौहान रुजू होणार. कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची इचलकरंजी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती झाली, त्यामुळे कुरुंदवाड नगर परिषदेच्या रिक्त जागेवर नवे मुख्याधिकारी म्हणून गोंदिया नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष चौहान रुजू होणार असल्यानं कुरुंदवाड गावच्या कारभाराची सूत्र आता नवीन मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याकडे असणार आहेत. कुरुंदवाड येथील पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांची बदली झाल्यानं त्यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कराड तालुक्यातील उमरज गावचे आशिष बाबूसिंग चौहान यांची नियुक्ती झाली आहे. शासनाचे अव्वल सचिव अका लकस यांनी बदलीचे आदेश दिलेत. मुख्याधिकारी आशिष चौहान यापूर्वी गडचिरोलीत कोरोची चारमोशी नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. 2018 पासून ते सालेकसा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून होते. सेवेत रुजू झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील सधन भागातील नगरपालिकेत व आपल्या भागात काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. रविवार व सोमवार शासकीय सुट्टी असल्यानं मंगळवारी पालिकेत हजर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंगळवारपासून कुरुंदवाडच्या दरबारात नवे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या कारभाराची सुरुवात होणार आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.